वातावरण बदलामुळे चोपडा तालुक्यात साथीच्या आजारांसंबंधी रुग्णसंख्येत वाढ झाल्यानं चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. चोपडा तालुक्यात सततच्या पावसानंतर कडक उन्हामुळे वातावरण उष्णता निर्माण झाल्यानं रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सर्दी खोकला तापाचे रुग्ण रुग्णालयात येत आहेत. रोजची ओपीडी संख्या 500 वर गेली आहे. रुग्णांनी आपल्याला होणाऱ्या साथीच्या आजारासंबंधित लक्षणे आणि त्रास होत असल्यास अंगावर न काढता उपचार करून घ्यावा असं आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सुरेश पाटील यांनी केलं आहे. वातावरण चेंजमुळे आपल्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्येत काय वाढ झाली आहे आणि कुठले रुग्ण जास्तची संख्या तो आहे, काय लक्षणं वगैरे काय आहेत? सध्याची परिस्थिती बघता, पावसाळ्याची परिस्थिती बघता, उपजिल्हा रुग्णालय रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली. त्याच्यामध्ये मुख्यतः तुम्ही ताप सारखी खोकला तसेच साखेचे आजार याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात येत आहे. तरी सध्याचं वातावरण बघता आणि वातावरणाचा होणारा त्रास बघता सर्व नागरिकांनी विशेष काळजी घ्यायची आहे. बाहेर जाताना छत्री वगैरे सारखा स्वच्छता वापर करायचा आहे. तसेच अन्न एकदम योग्य सतर्कच अन्न खावे, बाहेरचे अन्न वगैरे खाऊ नये. तसेच डासांपासून स्वतःचे संरक्षण करावे आणि जर काहीही आजाराची लक्षणं वगैरे आढळल्यास जवळचा दवाखाना किंवा उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे त्वरित दाखवावे. स्वतःहून इलाज वगैरे करू नये, आजार मोठे असू शकतात. आपल्याकडे सर्व प्रकारचे आजाराचे दादा सध्या रुग्ण कुठले येत आहेत, म्हणजे कुठले लक्षणं असलेले? सध्या तरी ताप, सर्दी खोकला, अंगदुखी आणि साथीचे आजार या संबंधित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. रोजची ओपीडी किती आहे? सध्या तरी 500 च्या पुढे रोजची ओपीडी आपल्या उपजिल्ह्यात.